मार्केटमधून तुम्ही केक आणायलाच जाणार नाही, घरातच बनवणार, एवढा केक भारी, स्पॉन्जी आणि लुसलुशीत। घरातल्या डब्यामध्ये केक बनवणार आहोत बटर पेपर लावून। 2 चमचे घी, तुम्ही ऑइलही घेऊ शकता, राईचं तेल नाही। 1 पिंच मीठ, 1/4 कप थोडी जास्त साखर, पिठी साखर, 1/2 कप दूध। साखर आणि मीठ मेल्ट करून घ्यायचं आहे। गव्हाचा पीठ 1 कप, 1/4 कप कोको पावडर, 1/2 टेस्पून बेकिंग पावडर, 1 मोठा चमचा मिल्क पावडर। यामध्ये बेकिंग सोडा टाकणार नाही आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे। दूध जर एक्स्ट्रा जर लागला तर थोडा थोडा मिक्स करून घ्यायचं आहे। एकदाच ओतून नाही घ्यायचं आहे, नाहीतर बॅटर आपला पातळ होऊन जाईल। याप्रमाणे करून घ्यायचं आहे। बेकिंग सोडा न टाकता इनो टाकून घेतलेला आहे, इनो 1/2 टेस्पून। ॲक्टिव्ह होण्यासाठी 1 चमचा दूध मिक्स करून, तुम्हाला यामध्ये जर इनो टाकायचा नसेल तर बेकिंग सोडा टाकू शकता। चॉकलेट इन्सेल 1/2 ड्रॉप, जास्त नका टाकून घेऊ, 1/2 ड्रॉप। बटर पेपरला घी लावून घ्यायचा आहे, नाहीतर ऑइल। केकमध्ये राईचं ऑइल अजिबात वापरू नका, त्याचा स्मेल वेगळाच येतो। केकचा बॅटर पोर करून घ्यायचा आहे टिनमध्ये आणि टॅप टॅप करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये बबल जेवढे असेल ते निघून जातील। वरून क्रिस्टल बॉल जर तुमच्याकडे असतील तर टाका, नाही टाकलं चाला, ड्रायफ्रूटही लावू शकता। कुकर मी पहिलाच प्रीहीट करून घेतला होता। मीडियम गॅसवर 15 मिनिटे बेक करून घ्यायचं आहे केक। केक चेक करून घ्यायचं आहे परफेक्ट झाले की नाही ते। चिपचिप जर केक लागत नसेल तर आपला केक परफेक्ट झालेला आहे। आता उतरून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। थंड करून केकवर वरती प्लेट ठेवून प्लेट उलटी करून घ्यायचं आहे, अलगच केक निघतो। खूप भारी केक झालेला आहे, एकदम लुसलुशीत आणि स्पॉन्जी, हातालाच लागतोय स्पॉन्जी आणि लुसलुशीतपणा। कट करून घ्यायचं आहे आणि सब करून घ्यायचं आहे। पाहू शकता किती लुसलुशीत झालेला आहे। केक बनवायला आणि खायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।